शिंदे गटात खूप अशी शांतता आहे का असं चित्र जे आहे ते निर्माण झाल्याची परिस्थिती या ठिकाणी होती। पण काल भारत गोगावले यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा मंत्रिपदाचे संकेत दिलेत। काँग्रेसचे नेते किंवा काँग्रेसचे आमदार जे आहेत ते सरकारबरोबर येताना दिसत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला आहे। जरी सत्तेत एक सव्वा वर्ष काही मंत्री राहिलेत, त्यातील 3 ते 4 मंत्र्यांना बाजूला करून नवीन नेत्यांना या ठिकाणी शिवसेना संधी देईल, एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांना संधी देईल। पितृपक्ष जर पुढच्या 15 ते 20 दिवस पितृपक्षाची असल्यामुळे त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो अजून होऊ शकत नाही। मंत्रिपद हे लवकरच मला मिळेल असे संकेत जे आहेत ते भारत गोगावले यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी दिलेत। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेश दर्शन झाल्यानंतर ते बाहेर जेव्हा वर्षा निवासस्थानाच्या बाहेर पडले त्यावेळी पत्रकारांशी ते चर्चा करत होते की मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो लवकरच होईल। या चर्चांना पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात जी आहे ती भारत गोगावले यांनी या ठिकाणी करून दिली। गेल्या काही दिवसापासून शिंदे गटांमध्ये मोठी नाराजी जी आहे ती मंत्रिपदावरनं सुरू होती, कारण जवळपास 1 सव्वा वर्ष झालं अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो झालेला दिसत नाही आहे। म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांचा दावा असलेले मंत्रिपदं जी आहेत ती राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलीत, त्यामुळे शिंदे गटाचे जे आमदार जे पूर्वी या ठिकाणी भाजपबरोबर सत्तेत आले आणि सत्ता स्थापन केली त्यानंतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तो राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी झाला पण शिवसेनेच्या नेत्यांसाठी झाला नव्हता। त्यामुळे भारत गोगावले असतील, संजय शिरसाट असतील, संजय रायमुलकर असतील, त्याचबरोबर तिकडे शिवसेनेचे अनेक जे शिंदे गटा शिंदेंसोबत या ठिकाणी शिवसेनेत आलेले त्या सगळ्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा जी आहे ती पूर्ण होऊ शकली नाही आहे। गेले काही दिवस हे सर्व नेते जे आहेत ते एकूण संपूर्ण या शिवसेनेच्या अनेक प्रकारामधून जवळपास त्यांनी अंग काढल्यासारखंच दिसत होतं। आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी देखील शिंदे गटात खूप अशी शांतता आहे का असं चित्र जे आहे ते निर्माण झाल्याची परिस्थिती या ठिकाणी होती। पण काल भारत गोगावले यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा मंत्रिपदाचे संकेत दिलेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ह्या चर्चांना पुन्हा एकदा या ठिकाणी उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण आपण जर पाहिलं तर या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट जो आहे तो या ठिकाणी सहभागी झाला, त्यानंतर वारंवार चर्चा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नेते देखील या भाजपच्या सत्तेत सहभागी होतील याविषयी ज्या चर्चा सुरू झाल्या त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी थांबला आहे। काँग्रेसचे अनेक आमदारांना या ठिकाणी मंत्रिपद दिलं जाईल ही चर्चा होती, पण अजूनही बरेच दिवस झाले पण काँग्रेसचे नेते किंवा काँग्रेसचे आमदार जे आहेत ते सरकारबरोबर येताना दिसत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला आहे। निदान या जागांवर राष्ट्रवादी असतील आणि शिवसेनेचे असतील काही आमदारांना या ठिकाणी संधी मिळावी ही मागणी वारंवार केली जाते आणि त्यातूनच भारत गोगावले यांनी हे संकेत दिलेत की मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होऊ शकतो। नक्कीच आता जवळपास 1 सव्वा वर्ष झालं आहे, आता निवडणुकींना सामोरं जायचं आहे, त्यामुळे शिंदे गटालाही आपला परफॉर्मन्स जो आहे तो आता दाखवावा लागणार आहे। जे नेत्यांनी 1 वर्ष अनेक मंत्रिपदं भोगले त्यातले काही मंत्र्यांना पक्षकार्यासाठी झुंपून इतर नवीन नेत्यांना संधी दिली जाईल आणि विभागवार म्हणजे विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल असे विभागवार 5 नेत्यांना संधी जी आहे ती या ठिकाणी दिली जाऊ शकते हे देखील संकेत आहेत। कारण जरी सत्तेत 1 सव्वा वर्ष काही मंत्री राहिलेत त्यातील 3 ते 4 मंत्र्यांना बाजूला करून नवीन नेत्यांना या ठिकाणी शिवसेना संधी देईल, एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांना संधी देईल, त्यापैकी भारत गोगावले, संजय शिरसाट असतील, संजय रायमुलकर असतील, प्रताप सरनाईक असतील असे अनेक नेत्यांची नावं जी आहेत ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की कधी होईल हे मात्र अजूनही या ठिकाणी नक्की होत नाही आहे। कारण जर आपण पाहिलं दिवाळीनंतर साधारणतः लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील याविषयीची साशंकता अजून देखील आहे, त्यामुळे जानेवारीमध्ये राम मंदिराचा भूमिपूजन, राम मंदिराची प्रांतप्रतिष्ठान स्थापना जेव्हा होईल त्यानंतर निवडणुकीचे केंद्रामध्ये देखील संकेत जे आहेत ते सुरू होतील आणि त्याचीच तयारी आता या सरकारमध्ये देखील केली जाईल। एकूणच निवडणुकांना जर समोर जायचं असेल तर नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्या ठिकाणी पक्ष विस्तारणं आणि त्याचबरोबर जे जे निवडून येऊ शकतात आणि त्यांना थोडी मदतीची गरज आहे अशा उमेदवारांना मंत्रिपदासाठी संधी जी आहे ती शिंदे गटाकडनं आणि भाजपकडनं दिली जाऊ शकते। त्यामुळे भारत गोगावले यांनी जे मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत किंवा मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी समोर येईल। पण आत्ता पितृपक्ष जर पुढचे 15 ते 20 दिवस पितृपक्षाची असल्यामुळे त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो अजून होऊ शकत नाही। पण पितृपक्षानंतर
हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला पुन्हा होईल का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.